बारामतीमधून बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. तर पदाधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेशच त्यांनी दिले आहेत. तर लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांच्या या राजीनामा आदेश अस्त्रामुळे बारामती शहर आणि तालुक्यामध्ये भाकरी फिरवली जाऊन नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधीचा मार्ग मोकळा झालाय. बारामतीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडलाय. त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितलेत. 15 ऑगस्टपूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल आणि त्यात निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे. त्याकरता जनरल संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडं राजीनामे द्यावे. सगळ्यांनी म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावेत.